नोकरदार वर्गासाठी महिन्याच्या पहिल्या तारखेला येणारा पगार किती महत्वाचा असतो हे तुमच्यासारखा आम्हाला सुद्धा माहिती आहे. आता प्रत्येकाला पहिल्याच तारखेला पगार येतो असं नाही, पण अनेकदा बहुसंख्य कंपन्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना 1 ते 10 तारखेमध्ये पगार मिळतोच, आणि याच पगाराच्या आकड्यावरती अगदी सामान्य माणसापासून ते लाखोंचं पॅकेज घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं लक्ष लागून असतं. कारण ऑफकोर्स याच पगाराच्या आकड्यानुसार मग पुढच्या महिन्याभराच्या खर्चाचं नियोजन करायचं असतं. पण अनेकदा काय होतं, आपल्या खात्यामध्ये जो काही पगार प्राप्त होतो त्यापेक्षा खरं तर खूप जास्त रक्कम आपल्याला कंपनीमध्ये रुजू होताना आपल्या कामाचा पगार म्हणून सांगितलेली असते. अर्थात त्याविषयीचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं असतं, पण आपल्याला सांगितलेल्या पगारापेक्षा नेहमीच कमी पगार मिळतो असा एक संभ्रम प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. विशेषतः जर आपण एखाद्या कंपनीमध्ये नव्याने रुजू होत आहे तर पहिला महिना HR चं डोकं खाण्यातच निघून जातो. त्यामुळे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मूळ म्हणजेच प्रत्यक्षात सांगितल्या जाणाऱ्या पगारापेक्षा खूप कमी पगार कसा काय मिळतो, आपण पगारामधूनच कुठल्या कुठल्या गोष्टींसाठीचे पैसे देत असतो किंबहुना आपली कंपनी ते पैसे कापून घेत असते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. तर खरं तर आपल्याला मिळणारा पगार आणि आपल्याला अगोदर सांगितलेला पगार यामध्ये जी काही तफावत आढळते ना ती आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपल्या पगाराच्या आकड्यानुसार बदलू शकते, पण याविषयीचे सगळे तपशील आपल्याला कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सॅलरी स्लिपमध्ये नमूद केलेले असतात. म्हणजे तुमचा मूळ पगार किती, त्यावर तुम्हाला घरासाठी म्हणजे जो HRA अलाउन्स दिला जातो तो किती, PF किती, टॅक्स किती याविषयीचे तपशीलसुद्धा तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये मिळतात, जे प्रत्येक कंपनीच्या लॉग इन पोर्टलवरती उपलब्ध असतात. किंवा जर तुमच्या कंपनीचं असं कुठलंही पोर्टल नसेल तर आपण HR कडून सॅलरी स्लिप मागवून सुद्धा घेऊ शकता. याच सॅलरी स्लिपमध्ये 2 मुख्य शब्द आपल्याला दिसतात, ते म्हणजे CTC आणि नेट सॅलरी. CTC म्हणजे काय, तर कॉस्ट टू कंपनी. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची कंपनीला किती कॉस्ट पडते, तुम्हाला कामावर रुजू करून घेण्यासाठी कंपनीला किती कॉस्ट मोजावी लागते म्हणजे तुमचा CTC. पण या CTC मध्ये तुमची एकंदरीत कॉस्ट ही समाविष्ट असते. म्हणजे काय ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तर आता हा CTC म्हणजे काय, मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे CTC म्हणजे तुमची कॉस्ट टू कंपनी. तुम्हाला कामावर रुजू करून घेण्यासाठी कंपनीला जी किंमत मोजावी लागते ती म्हणजे CTC. आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये रुजू होता तेव्हा आपण CTC ठरवून मग रुजू होण्याची ऑफर जी काही आहे ती मान्य करता. मात्र आपल्याला इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की CTC ही रक्कम कधीच आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये मिळणार नसते. त्यातून बऱ्याच गोष्टी कट झाल्यानंतर जी रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये सरते शेवटी त्या ठराविक तारखेला प्राप्त होते, जमा होते, ती रक्कम म्हणजे आपला खरा पगार, ती रक्कम म्हणजे आपला नेट निव्वळ पगार. आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या कट होतात त्या प्रत्येक कंपनीच्या नुसार बदलू शकतात. म्हणजे काही कंपन्यांमध्ये HRA अलाउन्स म्हणजे आपला निवासी भत्ता जो दिला जातो तो कमी असू शकतो, मात्र बोनससाठीची रक्कम वेगळी असू शकते. काही कंपन्यांमध्ये दिवाळीचा किंवा जो एखाद्या सणाला बोनस दिला जातो तो कंपनीतर्फे दिला जातो. तर अशा ज्या काही गोष्टी असतात त्या प्रत्येक कंपनीनुसार बदलतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत जॉईन होणार आहात तेव्हा तिकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचे कट्स केले जातात याविषयीची माहिती घेणं हे तुमचं काम आहे, आणि याविषयी आपण HRला विचारू शकता आणि मग त्यानुसारच आपली CTC आणि नेट रक्कम जी काही आहे त्याच्यामध्ये आपण नेगोसिएशन खरं तर करायला पाहिजे. या व्यतिरिक्त एक वेगळी रक्कम आपल्याला मिळू शकते काही कंपन्यांच्या बाबत ही गोष्ट लागू होते, आणि ती म्हणजे व्हेरिएबल्स. जेव्हा आपली कंपनी खरं तर कुठल्याही प्रकारचा नफा कमवते तर त्यावेळेला कंपनीला झालेल्या नफ्यातील काही टक्के भाग हा कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुद्धा दिला जातो, आणि ही जी रक्कम आपल्याला दिली जाते ती आपल्या कामाच्या गुणवत्तेनुसार, म्हणजे जर आपण फार छान काम केलं असेल तर आपल्याला प्रमोशनसोबत व्हेरिएबलची रक्कम दिली जाते, किंवा आपल्याला दर 6 महिन्यांनी ही रक्कम दिली जाते. काही कंपन्यांमध्ये CTC आणि व्हेरिएबल्समध्ये काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला एक CTC ठरवून दिला जातो, आणि त्यानंतर 3, 6, 9, 12 अशा 4 टप्प्यांमध्ये किंवा 6 आणि 12 अशा 2 टप्प्यांमध्ये हा व्हेरिएबलचा जो अमाऊंट आहे ते डिवाईड करून ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. प्रत्येक कंपनीमध्ये व्हेरिएबलची अमाऊंट आपल्याला मिळेलच असं नाही, पण तुमच्या कंपनीमध्ये ती आहे की नाही याविषयीची विचारणा करणं हे अगेन
तुमचं काम आहे. आता आपण हेही लक्षात घेऊया की CTC मधून नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी कट होत असतात. CTC म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे तुमची एकूण कॉस्ट टू कंपनी. त्याच्यामध्ये आपला मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी असते, त्याच्यावरती निवासी भत्ता असतो, त्यानंतर काही कंपन्यांमध्ये, आता खरं तर सगळ्याच कंपन्यांमध्ये हे कंपल्सरी केलेलं आहे की तिथे तुम्हाला EPFOची जी रक्कम आहे, प्रॉव्हिडंट फंडाची जी रक्कम आहे, ती घेतली जाते. काही कंपनीजमध्ये अजूनही बोनसची रक्कम कापली जाते. त्यानंतर TDS असतो, ESI असतो, NPS. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या निवृत्ती वेतनाचं म्हणजे निवृत्तीनंतरचं नियोजन म्हणून आपण काम करत असताना आपल्या पगारातून कापल्या जातात. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ही गोष्ट लागू होत होती, मात्र आता अनेक खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा ही रक्कम कापली जाते. आता आपण काय बघूयात की TDS आणि प्रॉव्हिडंट फंड, जे मी मगासपासून खरं तर अनेकदा नमूद केलं आहे, तर ह्या दोन गोष्टी म्हणजे नेमकं काय. तर TDS म्हणजे काय, तर टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हा एका प्रकारचा आपल्या उत्पन्नावरती आकारला जाणारा कर आहे, जो तुमच्या ग्रॉस सॅलरीचाच भाग असतो. म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये जेव्हा ती रक्कम जमा होते तेव्हा बँकेकडून किंवा सरकारकडून ही रक्कम TDS स्वरूपामध्ये कापली जाते. याशिवाय प्राप्तिकर जो असतो तो वेगळा असतो. त्यामध्ये जर आपण प्राप्तिकर भरण्यासाठी तुमच्या उत्पन्नानुसार जर आपण प्राप्तिकर भरण्यासाठी पात्र ठरत असाल तर आपल्याकडून व्यावसायिक कर सुद्धा म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स सुद्धा वेगळा कापून घेतला जातो. अजून एक दुसरा मुद्दा जो मी मगाशी नमूद केला तो म्हणजे प्रॉव्हिडंट फंड PF, जो आपल्या कंपनीकडूनही भरला जातो आणि तो सुद्धा आपल्याच खरं तर पगारातून कापला जातो. आणि एक असतो जो आपल्याकडून आपल्या PF अकाउंटमध्ये जोडला जातो. म्हणजे खरं तर नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 12% रक्कम ही त्याच्या PF जोडली जाते. त्यामुळे आपण आपल्या पगाराच्या 12% रक्कम ही PF अकाउंटमध्ये दर महिन्याला जमा करत असता आणि 13.61% जी रक्कम आहे ती सरकारकडून आपल्याला दिली जाते. आता हा खरं तर निवृत्ती निर्वाह निधी आहे, त्यामुळे दर महिन्याला आपण एका अर्थी एक ठराविक रक्कम बाजूला काढताय आणि आपल्या PF अकाउंटमध्ये टाकताय. प्रत्येक कंपनीकडून खरं तर जेव्हा आपला पहिला जॉब असतो तेव्हा हे PF अकाउंट उघडलं जातं आणि त्यानंतर जेव्हा आपण नवीन जॉब सुरू करता त्यावेळेला एकतर ते PF अकाउंट कॅरी फॉरवर्ड केलं जातं, म्हणजेच तुमच्या पुढच्या कंपनीमध्ये सुद्धा तेच गृहीत धरलं जातं, किंवा आपण या PF अकाउंटमधले पैसे काढून मग त्याच्यानंतर ते पुढे दुसऱ्या म्हणजे त्या कंपनीच्या PF अकाउंटमध्ये टाकू शकता किंवा दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा वळते करू शकता. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता तोंडी स्वरूपामध्ये सांगितल्या आहेत त्या तुमच्या सॅलरी स्लिपवरती नमूद आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचा खरा पगार किती, त्यामध्ये तुम्ही किती हप्ते अगोदरच भरताय, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तुमची सॅलरी स्लिप तपासून बघा. आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे प्राप्तिकर भरण्यासाठी आपण पात्र आहात की नाही आणि मग त्यानुसार कुठल्या गुंतवणुकीवर करामधून आपल्याला सूट मिळणार आहे, टॅक्स एक्झम्पशन्स मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा पुढे एक एक टप्प्याने आपल्याला विचार करायला हवा. पण मगाशी मी सुरुवातीपासून म्हटल्याप्रमाणे सगळं काही जाणून घेण्यासाठी आधी आपली सॅलरी स्लिप तपासून पहा. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पगाराविषयी जाणून घेण्यासाठी मदत झाली असेल अशी मी अपेक्षा करते. जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. सोप्या भाषेमध्ये त्यावरची उत्तरं घेऊन येण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू आणि अशाच विविध व्हिडिओजसाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.